या आता ज्या होत्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या की या बाई त्याच आहे ज्या बाईंनी रॅली मधल्या व्हिडिओ प्रकरणावरून फार नेमकेपणाने मांडणी केली होती. ज्या बाई तुमच्याशी बोलत आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधीच नव्हत्या. या त्याच बाई आहेत ज्या प्रकाश सुर्वेच्या व्हिडिओवर आक्षेप घेत होत्या. शीतल मात्रेजी सरकार चांगल्या काम करत आहात त्याचं कौतुक आज उबाठा गटाकडून होत आहे याचा मला आनंद आहे. कारण अजित पवार हे आमच्या सरकारचे एक अविभाज्य भाग आहेत या कदाचित ते विसरले असतील. कारण त्यांना अजूनही वाटतं की नसलेलं किस्त काय आणि असलेलं किस्त काय याच्यावरती जरा तुम्ही स्पष्टीकरण देत राहा. कदाचित तुम्हाला नसलेला किस आणि असलेला किस याच्यावरती तुम्ही नक्की किस पाळत राहा. परंतु हे नळावरचं भांडण नाहीये. आपल्यासाठी सुद्धा त्याच्यामुळे तुमच्याशी बोलताना नळावरच भांडण केलं पाहिजे. कारण तुमचं आईची तुमची बुद्धिमत्ता तेवढीच आहे. तुमची सवयही ती आहे. तुमचा संस्कारही तो आहे. आणि तुमची बुद्धिमत्ताही तीच आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने बीडमध्ये काम करत आहेत ज्या पद्धतीने बीडच्या जिल्हा प्रमुखांबरोबर काम करतात नाही अख्ख्या महाराष्ट्राला आणि अख्ख्या देशाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच त्यावरती बोलू. आताच एक वर्षापूर्वी शिवसेनेला महाराष्ट्राला माहिती आहे. शिवसेनेच्या महाराष्ट्राने जी करतात संस्कार बघितलेले आहे उत्तम आहे. त्यामुळे काल नसलेले करत राहा असंच काम करत राहा. आम्हाला शिवसेना हिंदुत्व शिकवण्याचा अजिबात प्रयत्न करू नये असं मला वाटतं. तो जो स्टेटमेंट मला वाटते काय ते की फ्लाइंग किस वगैरे अरे नसलेले किस तुम्ही फार किस पाडत होतात. मला असं वाटतं प्रकरणातल्या किस वर काहीतरी बोल ना ताई एकदा ताई बोलत पाहिजे ना. तुम्हाला काय विचारायचं जरूर विचारा. मी जो पक्ष आहे ना ताई अजित दादांचा जो पक्ष आहे ना. नाही नाही मला वाटतं तुम्ही विचारा गोष्टी फार चांगलं लक्ष ठेवलं जाईल. आज आपण चॅनलवर आहोत तुम्ही नक्की प्रश्न विचारा. मला तुम्हाला याबद्दल नीलम गुरेंच्या कारण त्यांचा विश्वास मोदीजींवर आहे. त्यांचा विश्वास फडणवीसांवर आहे. तुम्ही थँक्यू ताई धन्यवाद. तुम्ही आमचं कौतुक करताय. अजित पवारांचं कौतुक करताय याबद्दल फार धन्यवाद. फार कौतुकास्पद होता बरं का. सुंदर व्हिडिओ मला याबद्दल आणि तो जो व्हिडिओ आहे ना त्याचा ओरिजिनल व्हिडिओ एकदा शोधा बरं ताई. तुम्ही तो शोधला पाहिजे होता. मला ओरिजिनल व्हिडिओ शोधून काढा बरं. मला वाटतं ठेवू का नाही फोन. मला वाटतं की जास्त झालंय ताई. अधिकाऱ्यांना विचारलं करून आम्हाला काहीच ऐकायची गरज नाही. ठेवा ताई फोन. आता धन्यवाद ताई. तुम्ही ठेवलं तरी चालेल. मला आवश्यकता नाहीये फोन ठेवायची.